नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TYBCOM सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड, टॉपिक नंबर 4 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉब्लेम नंबर 9 निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातला, परीक्षेमध्ये 20 मार्कासाठी येणारा हा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. प्रॉब्लेमचं नाव आहे सेंचुरी लिमिटेड दिल्ली. आणि प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलंय, कॅल्क्युलेट डेटर्स टर्नओव्हर रेशो. मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आहे आपल्याला ते या ठिकाणी सांगितलं आहे, कॅल्क्युलेट डेटर्स टर्नओव्हर रेशो. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय दिले बघा, तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला डेटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा. आपल्याला डेटरचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे, डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे, आपल्याला सेल्स दिले आहेत, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स, म्हणजे थोडक्यात हे टोटल सेल आहेत. त्यानंतर खाली बिल रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स आहे, बिल रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स. त्यानंतर कॅश सेल्स दिलेत आपल्याला. आणि सर्वात शेवटी रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर, क्रेडिट कस्टमरकडनं किती माल आपल्याला परत आला त्याची रक्कम दिली. आणि डेटर टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी काही रेशो अगोदर सांगतो, ते रेशो समजून घ्या. तर एवढे रेशो आपल्याला माहिती असले पाहिजे याचे फॉर्म्युले. तर पहिला फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे क्रेडिट सेल्स. आता क्रेडिट सेल्स कसे काढणार, तर टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स आणि त्यातनं परत रिटर्न इन्व्हर्टची रक्कम मायनस करणार, म्हणजे आपल्याला टोटल सेल्स मिळेल. आणखी एक रेशो आहे खाली बघा या ठिकाणी, याला आपण ॲव्हरेज डेटर म्हणतो. ॲव्हरेज डेटर रेशो कसा काढणार, तर ओपनिंग डेटरचा बॅलन्स प्लस क्लोजिंग डेटरचा बॅलन्स भागिले 2, म्हणजे ॲव्हरेज डेटर. त्यानंतर आहे बिल्स, ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल. आता ॲव्हरेज बिल रिसिवेबलसुद्धा कसं कॅल्क्युलेट करणार, ओपनिंग बिल रिसिवेबलचा बॅलन्स प्लस क्लोजिंग बिल रिसिवेबलचा बॅलन्स आणि भागिले 2, म्हणजे ॲव्हरेज बिल रिसिवेबल. आणि सर्वात शेवटी आपल्याला विचारलं आहे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. आता ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबलचा कसं आपण कॅल्क्युलेशन करणार, तर ॲव्हरेज डेटर आणि ॲव्हरेज बिल रिसिवेबल भागिले 2, नाही या ठिकाणी भागिले 2 नाही आहे मित्रांनो, ॲव्हरेज डेटर प्लस ॲव्हरेज बिल रिसिवेबल म्हणजेच ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. हा फॉर्म्युला इथं चुकलेला आहे. इथं फॉर्म्युला फक्त एवढाच लक्षात घ्यायचा आहे, भागिले 2 या ठिकाणी नाही. ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल म्हणजे ॲव्हरेज डेटर प्लस ॲव्हरेज रिसिवेबल बिल रिसिवेबल, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल मिळेल. आणि आपल्याला काय विचारलं आहे, तर आपल्याला विचारलं आहे डेटर टर्नओव्हर रेशो. आता डेटर टर्नओव्हर रेशो कसा कॅल्क्युलेट होईल, तर क्रेडिट सेल भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. प्रॉब्लेमचा पूर्ण फोकस मित्रांनो आत्ता सध्या इथंच करा. आपल्याला काय विचारलंय, डेटर टर्नओव्हर रेशो विचारलाय. आणि डेटर टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल्स, नेट क्रेडिट सेल्स भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, क्रेडिट सेल्स काढावे लागतील. त्यानंतर ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबलसाठी आपल्याला 2 फॉर्म्युले लागतात, ते म्हणजे ॲव्हरेज डेटर्स अकाउंट, ॲव्हरेज डेटर्स म्हणजे ॲव्हरेज डेटर काढावे लागेल आपल्याला, प्लस बिल रिसिवेबल म्हणजे ॲव्हरेज बिल रिसिवेबल पण कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन करणार क्रेडिट सेल्सचं, नेट क्रेडिट सेल्स काढणार, त्यानंतर 2 नंबरचा रेशो कॅल्क्युलेट करणार आपण ॲव्हरेज डेटर, त्यानंतरचा रेशो कॅल्क्युलेट करणार ॲव्हरेज बिल रिसिवेबल, आणि त्यावरून पुन्हा ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. आणि ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कॅल्क्युलेट केल्यानंतर मग डेटर टर्नओव्हरचा रेशो, नेट क्रेडिट सेल्स भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. मित्रांनो, हा रेशो तुम्हाला काढण्यासाठी अगोदरचे 4 रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. फोकस इथं करा, नेट क्रेडिट सेल्स भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल हे तुम्हाला पाहिजे आहे. आणि हे तुम्हाला पाहिजे असण्यासाठी अगोदरचे 4 रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. तर पहिला रेशो अतिशय सोपा आहे बघा, पहिला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे नेट क्रेडिट सेल्स, कॅल्क्युलेशन ऑफ नेट क्रेडिट सेल्स. आता नेट क्रेडिट सेल्स कसे काढायचे, तर सगळ्यात अगोदर टोटल सेल घ्यायचे आणि त्यातनं कॅश सेल्स वजा करायचे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला क्रेडिट टोटल सेल दिलेत 12,36,950, त्यातनं कॅश सेल्स 3,21,780 मायनस केले, तर जो बॅलन्स शिल्लक राहतो तो असेल 9,15,170. आणि
ह्या क्रेडिट सेल्समधनं आपल्याला पुन्हा रिटर्न इनवर्डची रक्कम मायनस करायची. क्रेडिट सेल्स म्हणजे उधारीवरची विक्री, आणि उधारीवरच्या विक्रीतनं रिटर्न इनवर्ड विकलेला माल किती परत आलाय, तर तो आलाय परत 15,170 रुपयाचा. म्हणजे तेवढी रक्कम मायनस केल्यानंतर खाली शिल्लक राहील ते म्हणजे नेट क्रेडिट सेल्स, म्हणजे प्युअर उधारीवरचा, म्हणजे किती माल आपण उधारीवरती विकलेला आहे, तर आपण 9 लाख रुपयाचा माल उधारीवरती विकला, हे आले आपले नेट क्रेडिट सेल्स. अतिशय सोपं आहे मित्रांनो नेट क्रेडिट सेल्स काढणं. त्यानंतर पुढचा रेशो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज डेटर. ॲव्हरेज म्हटलं की एकदम सोपं, ओपनिंग डेटर प्लस क्लोजिंग डेटर भागिले 2. प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपनिंग डेटर दिलेत 79,860 आणि क्लोजिंग डेटर आहे 1,20,140. मग ओपनिंग प्लस क्लोजिंग भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज डेटर मिळाले 1,00,000. एकदम सोपं. त्यानंतर असंच ॲव्हरेज बिल रिसिवेबल काढायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज बिल रिसिवेबल एकदम सोपं, ओपनिंग बिल रिसिवेबल प्लस क्लोजिंग बिल रिसिवेबल भागिले 2. ओपनिंग बिल रिसिवेबल किती आहे, 37,320 आणि क्लोजिंग बिल रिसिवेबल 62,680 भागिले 2 करा, आपल्याला मिळेल ॲव्हरेज बिल रिसिवेबल. आणि ॲव्हरेज बिल रिसिवेबलची रक्कम आली 50,000, म्हणजे 1,00,000 भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज बिल रिसिवेबल मिळाले 50,000. आता ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल, आता हे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसे मिळतात, तर ॲव्हरेज डेटर, ॲव्हरेज डेटर आपण काढलेत 1,00,000 आणि ॲव्हरेज बिल रिसिवेबल, ॲव्हरेज बिल रिसिवेबल मिळाले 50,000. दोन्ही मिळून किती झाले, 1,50,000, म्हणजे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल 1,50,000. इथपर्यंतचे 4 रेशो आपण बघितलेत आणि या 4 रेशोवरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ते म्हणजे ॲव्हरेज, आता ॲव्हरेज नाही डेटर टर्नओव्हर रेशो. डेटर टर्नओव्हर रेशो म्हणजे नेट क्रेडिट सेल्स भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. नेट क्रेडिट सेल्स आपण पहिल्याच रेशोमध्ये कॅल्क्युलेट केले, ते आहे 9,00,000 आणि अकाउंट रिसिवेबल आत्ता चौथ्या रेशोमध्ये कॅल्क्युलेट केले, ते म्हणजे 1,50,000. मग 9,00,000 भागिले 1,50,000 जर केलं तर उत्तर येईल 6 times, म्हणजे डेटर टर्नओव्हर रेशो आला 6 times. मित्रांनो अतिशय सोपं आहे, फोकस फक्त इथं करा. डेटर टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला नेट क्रेडिट सेल्स भागिले ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. आणि या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वरचे 4 रेशो सोडावे अगोदर कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यामध्ये नेट क्रेडिट सेल्स काढायचे, त्यानंतर ॲव्हरेज डेटर, ॲव्हरेज बिल रिसिवेबल आणि ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसं काढणार, ॲव्हरेज डेटर प्लस ॲव्हरेज बिल रिसिवेबल म्हणजे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल, म्हणजे डेटर टर्नओव्हर रेशो आला 6 times. मित्रांनो अतिशय सोपा प्रॉब्लेम होता, निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातला हा 9वा प्रॉब्लेम आपण बघितला आहे. यानंतर दररोज आपल्याला एक एक प्रॉब्लेम चॅनलवरती बघायला मिळणार आहे. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना पण, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण शेअर करा. धन्यवाद.